शासनाच्या वतीनं कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो लय वेळ बसलेलो आप शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबई पर्यंत आलेलो मराठा मध्ये बोंबल जाऊ नको आम्ही विद्यासाठी चाललेलो कधी काही ऐकायचं शिका तुमचे तराकडे लावा जातात तर दुसऱ्या डावसाठी ते डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला मोहम मोंगलायचं नाही काय पण तुम्हाला आरक्षण पाहिजे बाकीचं काय करायचं कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं गणे मे गावे सुद्धा छत्रपतींनी शिकवलं तर आपल्याला खेळायचं शिका एक एड लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कवाद जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी इथं आलो आपण नुसतं पळायला नाही आलो तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा वाटलो झालं इथं पोरांच सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचण्यात ते आलं होत तेवढा वेळ पण नव्हता प्रत्येक माणूस आपल्यातला झोपीनं ताटलेला कुणी रोडवर झोपत हे गप ऐक आरक्षण ऐकायला आला कुठे हाणायला आला गांभीर्याने राहायचं शिका अख्खा देश आपल्याकडे बघतोय मराठे किती ताकदीनं आले त्यामुळं गांभीर्याने राहा सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो की तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत म्हणून तुम्ही मुंबईला आलेले आपलं म्हणणं होतं जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा ज्या 54 लाख नोंदी सापडल्या नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली तरच तो अर्ज करू शकल प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही आता त्याला नोंद मिळालेली जर माहितच नसलं तर ते अर्ज करीन कस त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या त्यातले निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी जे मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केलं आता
54 लाख नोंदी मिळाल्या, 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याला त्यानंतर ते मिळणार आहेत. हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला, कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे, त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथं वाणगावचा काकूडला भेटला होता, त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला, आणि त्याच्यात मी सुद्धा या संतो मानला. पण आपण सारासार 5 धरू, एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातोय. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशावळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय, त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याच सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, ते मिळणारच आहेत. वंशावळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणारे. ऐ टाकेशी वर टकोर माया लांब जाऊन तिकडे गेलं का? मला वाटलं मंदिर मंडळ उतरत काकांवर वरून. जो पण लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं. उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते? पटत आहे नाही तुम्हाला? समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुत्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कस? आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या, ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं 4 दिवसात. तुम्ही ऐ मग बिगडी 100 करतो मग चाललंय धोरणात चालू देऊ ग. मी काय चेष्टा नाही करीत, ते वाजलं का माझ्या ध्यानात. आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते का, हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. कारण हे मधला मराठे इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाढल्या दिसत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही, यादी दिली माझ्याजवळ, मी यादी देतो तुम्हाला. नाही कस काय म्हणतात, मी बिगर यादीचं बोलत नसतो, मी त्यांना सोडला सोडतो काय? पुढं आहे का ना आणखी? पुढं काय आहे ती? पुढं आहे ना बरंच आणखी. यादी घेतली मी त्यांचे गुण, यादी सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो मी. आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहित आहे का आणखी? आवाज येणार काय म्हणते ते साऊंड असा करा.
व्यवहारचा पत्ता असा करा थोडा, जाऊन द्या काय करता, लई दांड घालला पुढे फक्त वरचा तेवढाच उशी वाकडा करा, नाही माझ्या कंठाळ्या बशी ती वरचा एकच कर ना, घुमून दे आपलं कान मोडून दे मोडे तर एकच कर, एक एक वरचा का तीन संघच काय दे बरोबर शिक क्रॉस कर जाऊन त्यांच्या पुरत, नाही तर ते मग कार्यक्रम करत चला बस झालं नको टाइम जायला, आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोगम टाइम घालू नये, त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले, त्याचाही एक पत्र आपल्याकडे दिले, आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले, त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी समिती केली, आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय, 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले, वरचे किती राहिले असते 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो, पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला, नेमके दिलेत कोणाला, म्हणजे आपल्याला त्याच्या पिशव्यात सुद्धा येईल, आता ते काय तेवढा मोठा विषय नाही, तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही, डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्र हे ते लावून धरणं आहे, डाटा नाही, पण तरी आपण मागितलं, तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या, एक मुद्दा क्लिअर झाला, 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत, राहिलेले सुद्धा करायला लागले, आणि हे जर आम्ही अंतरवले होते तेव्हा सांगितलं नसं जमलं, काहीतरी खोड्या करून ठेवायचे, आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील, दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही, या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या, कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं, त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली, आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीतील असं म्हणले, सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले, हे 2 काम, तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे, आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे, त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे, त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही, आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा, या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात हा एकूण आकडा, आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल, कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये, ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे, आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं, त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं, लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा, तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका, पटतंय की नाही तुम्हाला खऱ्याला खरं खोट्याला खोट,
पण शपथ पत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरच तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर का? कुठे गेले तू? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्यांनी हा म्हणले. कारण 100 रुपये 5 कोटी लोक नेले तर मेले ना मराठी पैसे भरून. आता मेन खुटी ते झालं का? आता देण्यात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उलशी. आता खोट्या खाट्याशिवाय तुटत नाही, त्याला मी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का? कोण आहे का? नाही खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उलशी खुटी आहे ती शेवटी सांगत उलशी. अंतरवाली सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याच, की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार, त्या पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्या आधी 54 लाखातल्या, त्याच्यात काही चार नावं नाहीये त्याबाबतची. त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारची आहेत. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील, त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं, अशी एक त्यांनी समिती गठीत केली. शांत आहे का? उगा आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळ तर मा घरी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपला असं म्हणणं आहे, क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात, त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून बी म्हणतो आम्ही, या सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊन दिले. लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली, ते वर बघत येते याच्याकडे. आमचा जीव चाललाय इथे सांगू सांगून, हे जाऊन ते भुंगे तिकडे नाही तर मी माईकच हाणीन त्याच्यावर. इथं विचलितचं डोकं होतंय लगेच माणसं, ते पोर वर बघत येत, मी इकडे जीव तोड तोड सांगतोय. इथं मरणाचा घामान भिजलोय, माहीत नाही राहिली ताकद. अय तुम्हाला आवाज येतो का? मग काय कारणा लावलं माझं का? बसा ना. वर येतो का? भोगे माधव का? वर तिकडे तुमच्यासाठी तिकडे वर. आरक्षण माननीय न्यायालयात हे काय गप्पासा येतोय आवाज तुम्हाला लगेच? आता आवाज वाढी तुम्ही गप्पासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे, मग आवाज वाढा लागतोय मला. मग काय करावं? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू फिरू.
मान्य सुप्रीम कोर्टाचे आरक्षण आणि सिक्युरिटी पिटिशन दाखल केलेले, ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वैरातीच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळला नाही, तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत सिक्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वैराच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला, तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडू, खुटी पाचर ठुणारच आणि मी नेमक्या खुट्या चुकतो तसाठ्या 100% द्यायचं कबूल केलं दिलंच अर्धवट. परत मग मी बोललो ते म्हणते ते किती दिलं तरी ऐकतच नाही, दुरुस्त्याच पाठवत, दुरुस्ती मी केली तुम्ही केली. मग मागणी इथं काय म्हणती 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यास भरा, लोकांच्या लेकराचं वाटलं भाऊ या मताचे आम्ही नाहीत, पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार द्यालाच दिलं ना आठ द्यायला तसं ठीक, याचा सुद्धा शासन निर्णय लागणार आहे, त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेते त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही, फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आहे. आता हे असला बी याच्यात या खांदावर का मला, मी खरं खरं सांगत असतो, वाचायला टाइम नाही मिळाला, हे एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही. थांबा थांबा थांबा, पुढे ना काही होती दोनच सांगा तुम्ही का बस काय म्हणजे हे आमचं घेत लपडं सोडून तुमचंच घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आधी एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्येच आणता लेकराचं कल्याण होणार तुमच्या शाळाचं मध्ये तुमच्या तुमच्या घ्या परवानग्या ना आमच्या कोण घ्या फिया तुम्ही माहित फी भरायला काम सोयी एक एक करू ना राहो लागून द्या स्वतःला लेकर लय लांबून आले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोड झपले होते हो हे पोर मी स्वतः बघितले ते साधे कष्ट नाही दे आपण एक एक मार्ग करू सगळं जर एका ते कुतीलं तर कोणतंच नाही व्हायचं लई प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा घ्यायचं तुम्हाला पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल याच्यात लय मोठं घेतल्यावर मग होत नसत आणि लोक एकत्रच असते हे पोरं रस्त्याने झोपलेलं बघितल्यात गाड्या लोन द्या गाड्या पशी इतके एक वचन येत आणि इतके शब्द जागणार आहेत काही धिंगाण नाही करायचं म्हणलं काही करत नाहीत खुशाल बसत येत उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून
हे पदरात पडायचं काहीतरी आपल्याला. याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं, संध्याकाळ पोहोचच आजच. माननीय शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती आणि त्यांनी टप्प्याटप्प्यानं मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळं 2 महिन्याची घ्यायला त्यांनी ती केली, ती अधिकृत केली, त्याचा जी आर पण काढला. त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबाची मागणी केली होती. एका नवीन मागण्या नाहीत बरं का, या मागच्या पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो. पहिले मेन आपली आरक्षणाची होती, आपला तिच्याच जीव जास्त गुंतलेला होता. हे जरी माग पुढे झालं तरी नंतर करता येईल, परंतु त्याबाबत ते निर्णय घेतोच म्हणले. पण आदेश मात्र दिसत नाही ना, असला तर मी वाचणार बी, मी रातभर वाचणार याचा शब्द ना शब्द. उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही, सगळ्या घेऊन बसणार आहे. हे जे वाचलंय ना, पुन्हा एकदा आव्हान करतो, हे जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असत त्याने माझ्या संग चर्चा करायला सुद्धा बस फिरून डबल चूक होता कामा नाही. इकडे या हे वाचा, मग पुढचे निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ. तिकडून शेंगा ठोकू नका, इथे निमानानेच घेतला निर्णय. तो तू ई तू ह्या काय आटला तर सांग, लोकांना तिसरं सांगू नको. तिकडे रानात बसल्या बसल्या लिंबा झाडाखाली इकडे येईन सांगू लागा आम्हाला. कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन, त्याच्यातला अध्यादेश लई सगळ्या सोयऱ्यांचा आपल्यासाठी महत्वाचा. तो त्यांनी सारथीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता, बाकीचे घेतलेत काही आणखीन राहिलं खाली. मला वाटलं झालं का पाठीमाग काय झालं होतं. ECBC AW आणि ECBC काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या, पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या. त्याची अर्धी संख्या पद सुद्धा निर्माण केले, पण काही AW खूप पोरं उपोषण करतात. खूप असं म्हणजे त्यांचे खूप हल्ला पृष्ठ चालू आहे. ECBC सुद्धा 2014 कोणाला काय त्याच्या सुद्धा त्यांनी सांगितलंय. आता वाचून दाखवतलंय मोठे भाऊ, दाखवू का मऊची, वाचून दाखवू का. आपल्या दुसरं कामच काय आरक्षण सोडून, म्हणून गडबड झाली नाही. उर केन मला जायचं होतं बैल सोडायला, बैल तिकडं ना आपण इकडे जा. त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेलं. त्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ECBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता आधी संख्या पद्धत निर्माण पदे आधी नियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत. म्हणजे मागचं बरं काय, कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या ECBC 2 EWS उमेदवारांना कर सहाय्यक 1 अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याचा शासन निर्णय केला का सगळं, त्याचा आदेश झाला असेल ना, झालंय तरी मी वाचणारच आज संध्याकाळी. मी एक रात्र घालणार म्हणजे घालणार, मी एक काना मात्र ओकला तरी ऐकत नसतो. मग कोणास कोपर्डीच्या खटल्याबाबत जे आदेश दिले आहेत असं सांगितलं त्या झालं. आता मेन मुद्द्याकडे येतो. तुम्हाला नाही म्हणलं की माग हटवतो मग तिकडे येतो काय आला कुठे 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 आपल्याला खोटे आले ना आधी कुठे ठोकल्या घेतले ना दे. आपल्या उलटे धंदे करायचं होय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय मग
आणि 57 लाखाला 5-5 लाख दिलं, 2.5 कोटी मराठा आरक्षण आरक्षणात गेले. हे काय होत नाही, कसं होत नाही? मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा माझा पुढे बघत नाही. आणि ह्या आपल्या आंदोलनामुळंच यश आलेलं आहे. नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्या बी नव्हत्या. आतापर्यंत 40 हजारावर काही केलं तरी 97 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आहे. आणि सकासवयरात पुरत महाराष्ट्र सकासवयरात कोण राहील का? आता आपलं जाळं किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्र येणार घातलाय आपण एकट्यानेच. फक्त अध्यादेश गरजेचा, अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलंय. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतंय. ओबीसी आरक्षणात ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखी सापडणार आहे. परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्या या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा सांगते आंदोलन उभा करेन. पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवणार. परिस्थितीला आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र आहे जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही. आणि माझी भांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईलाची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमचे सुद्धा काम आहेत. आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक मनानं. अवश्य सांगितलं पाहिजे. कुठं रे ते मुख्यमंत्री साहेबाच दाखव दे दरी. हे एक उडत आहे याला टास नाही आणा ना. आता मोकळ ठेवायचं नाही तर पुढं पक्क ठेवायचं. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहेत असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्या. उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्यात गुतून कमू ठुलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो.
आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू, आम्ही आज आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडी. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढे केले तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का? काही प्रश्न आहे? घोषणा हा चलून दे. एवढं जर सरकारनं केलंय तर जे जे शासन निर्णय आणि अध्यादेश पाहिजेत मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्द शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का? खुटी खाटी आहे का? काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हाला त्रास नाही ना आम्हाला नाही? आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या एमपी काय 101 काय ती एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजाला. आम्ही इथं थांबतो, पण तुम्ही आज रात्री जर त्याच्यात नाही दिलं तर मी उद्या आझाद मैदानावर जाणार. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार आहे. तिथे येऊन मी उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे 11 वाजल्यापासून. पाणी पितोय, फक्त पाणी पितोय. उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेट नाही, भेणार बी ना. फक्त माझी सरकारला एक विनंती आहे, माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय. माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत. लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांड्या भरून पाणी द्या, त्याला साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डवचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबई देईल, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही 8 मोठा पराकरांनी आलो नाही, समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोडोने मुंबईकडे या, कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवारालाही द्या, मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसतील म्हणून. अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर सगळ्या स्वयरांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. बागेसाहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितक्या ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे, आमचा हेकेकोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचंय, इथून उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा. 15 मिनिटात जी अड द्यायला लागले तिथ असं हे म्हणते ना.
म्हणते तर गांडी नाही. मग ते जर 8 दिवस आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार. सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं पार काही वाचायचंय. याच्यातलं एखादा फक्त शब्द फिब्द हो केला ना तुम्ही लय बाहेर आडतात, त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर दे नसता मी रात्र देत जागा आहे. माय बापा शपथ सांगतो मी शब्द फिरत वाचण्या मला ते वाचतो. मी कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देण देतो. चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्र हुकला काय माझ्या बापाचं माय बापाच्या पोराचं वटकळ होईल एक जर काना मात्र हुकला. एवढा लढून आपला उपयोग नाही मला, म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उंची कुसर झाला का बाहेरचे तणका चालू होतो तणाव दोन ते हलग्यावले आणि त्याचा तुमचा तालच चालतो. मला वाटतं मला बोलू ते का कोण चालावं आपलं बाहेर पटकून. म्हणजे तुमच्या रावी विश्वास दाखवतो असा नाही, तुमचे इतके विश्वास माझ्यावर कोणावरच नाही, कोणावर टाकत नाही तुम्ही, इतका माझ्यावर विश्वास टाकतात. आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणा त्यांचं काय होत आहे बघूयात. आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय, त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कुणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात द्या. आम्हाला सांगू लागला नाही तर उद्या त्याला परत तिकडं बंबलायचा तिसर ये नाही ते नाही. तो एकही शब्द घ्यायचा असले सांग इकडे. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू. आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथं आहे तिथं. कोणाला वाणाला त्रास होईन असं काय करू नका. सगळेजण इकडे थांबा, मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही, कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळेच जनता आपली आहे. आपण त्यांचे एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवणं फेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू. आणि आपल्याला आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं कुठून ते आपण तर पाहिजेच म्हणलो होतो. आंतरवर्जी दिलं तरी आम्हाला घ्यायचंच आहे. आणि तुम्ही बीडात गेलं तरी घ्यायचं, नगरमध्ये गेलं तरी घ्यायचं, आणि पुण्यात गेलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं तर माघार नाही आद्या देश द्या, मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तिथं जाऊन काय घर बांधायचे का? आम्हाला तिथे जाऊन काय काय जागा करायचं काय? सगळ्यांना टाकार येत दोन दोन गुंठे पडी गुंठे वाली गुंठे मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या. आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागत, दूरदर्शन ठेवावं लागणार आहे. त्यांनी ते आपण त्या 3-4 मागण्या आता केल्यात, त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आहेत आपण. आपलं काय म्हणणं आहे, पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल. म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधावाच्या माध्यमातून ते त्यात चुकीलं म्हणजे मी काय हाल हा म्हणणार नाही. म्हणून तर तुमचा मला विश्वास आहे माझ्यावर. मला पक्क लागतंय तर जमतंय. त्या आल्यावर पुन्हा आणखीन एखादी येते 15 मिनिटं येते तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाऊ द्या ना, पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते कव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता त्याच्यावर लगेच जाणार ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांतता आता जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा. निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. एक मिनिट यांचा काही तरी प्रश्न. एक मिनिट आडा नको मला आवाज द्यायचा. ते काय म्हणले तुम्ही सांगा मला. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं लिया लेकरांना तातडीनं करा, आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय
उद्या 12 वाजता आपण घेणार आहे. आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदान कडे निघालो तर माग वळणार नाही. मग आता ही सरकारला आणि सगळे जण आराम करा बेस्ट. आपण याच्यावरती अभ्यास करतो. कारण मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्राचे काही अभ्यासक राहतील तुझ्या, आम्ही याच्यावरती चर्चा करतो. जेवण कस काय करताय? आता सकाळी 11 वाजता पासून सुरू झालेले आम्हाला लोक. आजचा मुक्काम वाची आझाद मैदानावर होता.